मराठा समाजाच्या दृष्टीने आजचा काळा दिवस आहे अशी टीका केली आहे विनायक मेटे शिवसंग्रामचे नेते यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी हे पाप केलंय अशी देखील त्यांनी टीका केली आहे. तर असाधारण स्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे हे सिद्ध करण्यात सरकार अपयशी ठरलंय असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलेलं आहे हे मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा काळा दिवस आहे आणि हा काळा दिवस आणण्याचं पाप उद्धवजी ठाकरे सरकारनं आणि अशोकराव चव्हाण यांनी केलेलं आहे. या मराठा समाजाचं भविष्य अंधकारमय करून या लोक उजळ माथ्यानं कसं काय फिरू शकतात तर मंत्रिपदावर बसू शकतात. त्यामुळे अशोकराव चव्हाणांनी राजीनामा आजची आज दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज आला आणि सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण 50% वर आरक्षण देता येणार नाही ह्या कारणाने फेटाळलं. हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. आज असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये 50% वर जाण्याची आवश्यकता काय, असाधारण स्थिती कशी निर्माण झाली हे सांगता आलं नाही, हे प्रूव्ह करता आलं नाही. कुठलंही कॉर्डिनेशन नव्हतं, प्रचंड गोंधळ. प्रत्येक तारखेला एखादा वकील असं म्हणायचं की माझ्या क्लायंटने मला ब्रीफिंग लीक केलं नाही, मला तारीख वाढवून द्या. का क्लायंटने ब्रीफिंग केलं नाही, का तारखा मागाव्या लागल्या? आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो. मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या आयुष्यामध्ये अंधार निर्माण झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे बीड शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे. DYSP संतोष वाळके यांना देखील मारहाण झाली. त्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तरुणांची चांगलीच धुलाई झाली आहे. गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शिस्त पाळण्यास सांगितलं, मात्र यावेळी काही तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली. 6 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. या धर्तीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माझी रत्नागिरी माझी जबाबदारी ही मोहीम सुरू केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर पुन्हा एकदा जोमानं कामाला लागलेत. कोरोनाची दुसरी लाट थोपवणं आणि तिसऱ्या लाटेचा शिरकाव होऊ न देणं हा त्यामागचा उद्देश आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे बारामती तालुक्यात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात येतोय. काल मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात आला. या काळात फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहतील, तर दूध विक्री 7 ते 9 या वेळेतच सुरू असेल. भाजी मंडई इतर दुकानं बंद राहतील, मात्र MIDC सुरू राहील. बातमी मागची बातमी म्हणजे